मनोज जरंगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषण करणार असतानाच आता छगन भुजबळ यांच्या नव्या दावाने खळबळ माजली आहे. अंतरवाली सराटी येथे लाठी हल्ला झाला तेव्हा जरंगे तेथून निघून गेले होते. नंतर रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी त्यांना तेथे आणून बसवलं असा आरोप भुजबळांनी केलाय. त्यांच्या या नव्या दाव्यामुळे खळबळ माजली आहे. सगळे सोयऱ्यांच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत. सरकारने आरक्षण न दिल्यास विधानसभेला उमेदवार पाडणार असल्याचं किंवा उमेदवार उभे करणार असल्याचं त्यांनी आधीच स्पष्ट केलंय. एकीकडे मनोज जरंगे पाटील यांनी उपोषणाची हाक दिलेली असताना दुसरीकडे भुजबळांनी पवारांच्या दोन आमदारांवर आरोप केलेत. छगन भुजबळ नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात. रोहित पवार यांची चौकशीची मागणी केली आहे कारण जे जरंगे यांचं जे आंदोलन आहे ते रोहित पवार यांच्या वॉर्डरूम मधून सुरू होतंय असं त्यांनी जाहीर केलं. हाकेची माहिती मला काही कल्पना नाही कुठून आहे, परंतु एक आहे ज्या वेळेला सुरुवात झाली दगडफेक झाली अंतरवली सराटीमध्ये त्याच्यानंतर जो लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरंगे तिथून निघून गेला होता. रात्री 2 वाजता राष्ट्रवादीचे 2 आमदार, एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे, राजेश टोपे, ह्या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवारसाहेबांना तिकडे नेलं. पवारसाहेबांनी गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि खरी माहिती जी आहे त्या दोघांना पण जे गेले तिथे नेते त्यांना कल्पना नव्हती. पवारसाहेबांना पण आणि उद्धवजींना सुद्धा की तिथे पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली. 80 पोलीस आणि महिला कर्मचारी पण पुरुष कर्मचारी पोलीस हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते आणि नंतर स्वतःच्या संरक्षणासाठी हा लाठी हल्ला करण्यात आला. परंतु एकूण काय झालं ते दोन्ही नेते गेल्यामुळं आणि एकच बाजूच्या मोठ्या प्रमाणावर जनतेमुळे जनतेच्या पुढे आली त्याचा फायदा जे आहे ते जरांगेंना मिळाला आणि त्याच्यामध्ये ह्या दोघांचा हात आहे असं तिथल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिल्यानंतर आता मनोज जरंगे पाटील यांनी देखील याला उत्तर दिलंय. भुजबळांना जरंगे यांनी थेट चमत्कारी बाबाची उपमा दिली आहे. आलंच कधी कुठे गेल तर काय तो महात्माच पाहिजे होता एखादा लिंबू कापिणारा अंगारा लावणारा त्या लय चमत्कारिक बाबा आहे. ते चमत्कारिक बाबा लय कळत आहे चमत्कारिक बाबा आहे. अरे बाबा आणि बाबा दिसतोय दाढी ते सध्या बाबा लगे टिळा लाव थोडासा एक नसतो का ते असा असं असं इकडून इकडून असं. अरे बाबा तपासण्याला आता लागत आहे गिरायक त्याला बरंच आता गिरायक लागत त्याला लय अंतर्ज्ञानी देऊ त्याला लय कळत असलं फक्त एक ध्यानात ठेवी दंगली घडून येऊ देऊ नको. हा तो स्वप्न पूर्ण करू नको गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको ध्यानात राहू दे मथरपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको ध्यानात राहू दे. बाकीचं बोल तुला काय बोलायचं. हा तुझ्या डोक्यात जी मथरपणाला एक जी मस्ती आलेली ना ती फक्त येऊन देऊ नको गरीबात दंगली लावू नको तू. हा उपोषणाच्या पुढे उपोषण बसायला लावून दंगली घडून आणू नको आमचं आणि त्यांचं कसलंच वैर नाही. हो गोरीब गोरगरीब ओबीसीचं आमचं हे पाप मात्र तू करू नको एवढं ध्यानात राहू दे. तू पाप करू नको विनाकारण कारण ज्यांच्यामुळं ज्यांच्या आंदोलन आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही ते लोक तू मराठ्यांच्या अंगावर घालू नको आणि त्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही फुकट इकत भांडण त्याच्यामुळे घेऊ नका. तुमचं आमचं काय नाही आहे तुमचे आमचे ताटे एक आहेत गोरगरीबाच्या उगच उगत येऊ छगन भुजबळ मारा माऱ्या लावणार आहे आणि छगन भुजबळ म्हातारपणाला तू हे काम करू नको. हा तू शेवटी बुद्धीचा वापर कर तुझ्या वयाचा विचार कर. हा तू गोरगरीबा तू बंगल्यात दडून बसशील तू येशीत बसशील गोरगरीबांना भोगावं लागतंय आम्हाला गरीब मराठ्याला गरीब ओबीसीला तू आमच्यात वाद लावायचं फडणवीस ऐकून बंद कर. हा एवढं मात्र ध्यानात ठेवतो बाकीचं मी बघतो कोण कुठं गेलता आणि कोण कुठं होता आणि कोणी आणून बसेल आणि काय सरकार आहे फडणवीस जवळ फडणवीस करीन चौकशी. दरम्यान छगन भुजबळ यांच्या या दाव्यानंतर आमदार राजेश टोपे यांना विचारण्यात आलं त्यावेळी उत्तर देण्याचं टाळत टोपे तेथून निघून गेले. आरोप केलेला आहे ज्यावेळेस दगडफेक झाली त्यावेळेस तुम्ही मनोज रंगे पाटील पळून गेले आणि तुम्ही जाणून बसले ही बँकेची मीटिंग आहे. भुजबळांनी केलेल्या आरोपांना रोहित पवार काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्हाला भुजबळांच्या आरोपांबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.